ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी भाजपाचे केंद्रीय नेते नारायण राणे आणि नितेश राणेंवरती टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंवरती टीका करण्यापूर्वी स्वतःची पार्श्वभूमी बघायला पाहिजे होती असा टोला शरद कोळींनी नितेश राणेंना लगावलेला आहे. तर नारायण राणे यांचा भाजपाने काटा काढलाय अशी टीका सुद्धा कोळी यांनी केली. या नितेश राणेचं आता डोकं ठिकाणावर नाही, कारण त्याला कळून चुकलेलं आहे की आपल्या बापाला भाजपनं आपल्या बापाचा काटा काढलेला आहे, आपल्या बापाला उमेदवारी देत नाही, कारण राणे कुटुंबाची प्रतिमा अत्यंत घाण झालेली आहे. त्याच्यामुळं भाजपनं सर्वे केला, राणे कुटुंब निवडून येत नाही त्यांना कळून चुकलं. त्याच्यामुळं भाजपनंच राणे कुटुंबाला कोकणातल्या मातीत गाडलेलं आहे हे कळून चुकलं, म्हणून यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे राणे कुटुंबाच्या, म्हणून त्यापर्यंत असं बोलत आहे. मी यापूर्वी सांगितलं होतं की भाजपच राणेंना संपवणार आणि सुपारखोर राणेंना भाजपनं संपवलं.